गोलंदाजी टप्प पडल्यानंतर जवळपास एक फूट आतल्या दिशेने मात्र वळलाय आणि नक्कीच दाद दिली पाहिजे या गोलंदाजाला अंबन हंबीरला जो नेहमीच खंबीर आहे आणि आपल्या संघासाठी आता पहिलेच दोन बॉल त्याने डॉट टाकले आहेत. तिसरा बॉल वरती बॅकफूटला गेला, बॉडी बॅलन्स केले, पाठवलंय ओहो काऊ कॉर्नर मध्ये आणि त्या ठिकाणी काय कॅच पकडलाय, अप्रतिम अविश्वसनीय कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच, फलंदाज बाद. मित्र आणि त्यांनी खूप चांगला कॅच पकडला. अंपायर्स हा फिल्डिंग लगेच लावायचे, टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाहीये, जास्त वेळ वाता खर्च करायचं नाही. अंपायर आउट आहे ना, येस बाद दिलेली आहे आणि तिसरा बॉल इथे टाकला होता, तिसऱ्या बॉल वरती फलंदाज मात्र बाद झालाय. चला एक्स्ट्रा फलंदाज लगेच मैदानावरती आपण जायचं आहे, आता वेळ मात्र खर्च करायचं नाहीये कारण जवळपास नाही तर दिवस इथे उजळणार आहे, सूर्य डोक्यावरती येईल तरी आपले सामने संपणार नाहीत. तर विलास हा नवीन फलंदाज मैदानावरती गेला, पहिलेच तीन बॉलवरती अगदी प्रभावी केले, अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर टाकण्याचं काम केलंय कारण दोनही संघांना इथे कंडिशन माहिती आहेत की आपण जे जिंकलो तरी या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित होणार आहे, अदरवाईज ही स्पर्धा तुम्हाला 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार आहे. यासाठी आता तुम्हाला इथे शेवटच्या क्षणाला अगदी चांगली झुंज द्यावी लागणार आहे. चौथा बॉल राईट अमोर द विकेट, ओहो आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन या ठिकाणी एज घेतली आहे आणि चेंडू डीप थंडमॅनच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर येतोय, चौकार. बॅट मधून एक चौकार आला विलास ठाकरे, आता मात्र चेंडू हवेमध्ये मिड ऑफ च्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच मात्र सोडला आहे. एक एक कॅच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड कप हातातून जाऊ शकतो, जे खऱ्या अर्थानं आपण या वर्ल्ड कप मध्ये पाहिलं कॅच महत्व नक्कीच तुम्हाला आताच्या रिसेंटली भाषेमध्ये द्यायचं तर ग्लेन मॅक्सवेलची आठवण वारंवार होत असते. हे कॅच पकडणं फार गरजेचं आहे, आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढत असतो, आपल्या संघाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्स येत असतो. इथे कॅच सोडला, फलंदाजाला संधी मिळाले, स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे आणि पुन्हा एकदा आता बॅटर स्ट्राईक इन वरती आलंय. नाव आहे त्याचं ते म्हणजेच योगेश काष्टे. चांगला कटवण्याचा प्रयत्न, जबरदस्त फक्त दिशा दिले, गतीचा वापर केलाय, पाठवलाय स्वीपर कव्हरला, चौकार. कौन काढलेला आहे बॅकवर्ड पॉइंटला, स्क्वेअर फटका जस्ट फक्त डिरेक्शन दिली, बॉलला गतीचा वापर केला आणि त्याचमुळे पूर्णपणे इथे एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धावा पूर्ण केल्यात. आता सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आले राकेश नाईक. राकेश नाईक आले स्ट्राईक एंड वरती. आता पुन्हा एकदा विलास ठाकरे मैदानावरती सज्ज होतोय. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, पहिलाच बॉल इथे बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा कटवण्याचा प्रयत्न फसलाय, डॉट बॉल आला मैदानावरती. या इनिंग मध्ये डॉट बॉल सुद्धा तितकेच पाहायला मिळाले, जरी दोन चौकार आले असते तरी तदनंतरचे बरेचसे बॉल हे फलंदाज डॉट केलेत. प्रत्येक डॉट बॉल हा डोकेदुखीचं कारण ठरू शकतो, चांगलं टार्गेट द्यायचं आहे, 24 बॉल मध्ये 50 ते 60 धावा पूर्ण करायचे आहेत.
तोच प्रयत्न अंपायर्स कडे अपील केली आहे. आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाजाला मात्र बाद दिले आहे. आणि बाद विजय मैदानावरती गेले. तरी ते मात्र फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सत्ता मैदानावरती नक्कीच पुन्हा एकदा प्रस्थान करतोय. धावफलकावरती धावा 9 आलेले आहेत. सेकंड ओव्हर मार्गस्थ आहे आणि या षटकातील अजून देखील 4 बॉल मात्र शिल्लक असतील. पहिलाच बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती विकेट. आणि आता नवीन फलंदाज विजय मैदानावरती स्ट्राईक एंड वरती आलाय. चांगला फटका छोटू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा 3 आलेत आणि 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडलाय. आणि या वेळामध्ये 2 धावा देखील पूर्ण केली आहेत. 3 क्षेत्ररक्षक गेले, मध्ये बॉल लँड झाला आणि त्याचाच फायदा घेत इथे 2 धावा या बॉल वरती पूर्ण केली आहेत. 11 धावा, दुहेरी आकड्यावरती आता धाव संख्या ही पोहोचली आहे. आणि अजून 3 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. या 3 बॉल्स मध्ये काय होणार, किती धावा जमा करणार? ओहो, बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा स्क्वेअर कट फटका, स्लाइस केलंय, पाठवलाय स्वीपर कव्हरला, येतोय चौकार. चार धावेच्या सहाय्यानं 15 धावा धावफलकावरती. आता मात्र यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, पूर्णपणे वाईड लाईनला धरून इथे बॉल टाकलाय. फलंदाज सुद्धा इथे पूर्णपणे लाईन पर्यंत पोहोचला नाहीये, त्याच्यामुळे डॉट बॉल आलाय. 5 बॉल कम्प्लीट झालेत. आता अंतिम बॉल असणार आहे या षटकातील. धावफलकावरती 15 धावा आलेले आहेत. पहिल्या इनिंगचा हा खेळ मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा संधी आहे, परंतु चेंडू मात्र सेफ झोन मध्ये लँड होतोय. ओहो, पुन्हा एकदा मैदानावरती आता आपल्याला डान्स पाहायला मिळतो. आणि ते क्षेत्र काहीतरी वेगळंच आहे. तिथे जर एखादा खेळाडू गेला की तिथे 100% तो घसरतोय. आणि आता सुद्धा ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. धावफलकावरती 17 धावा, 2 गडी बाद. आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना संघ आहे जिया एंजल खेरवाडी. प्रोजेक्टेड स्कोर टेक्नॉलॉजी सांगत आहेत की साधारणतः 4 ओव्हर मध्ये 34 धावा बनवणार आहेत. परंतु या 34 धावा पूरक ठरणार नाही आहेत. जिंकायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 50 जास्त धाव्यांचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच मोक्ष वॉरियर्स दळवी करोशी या संघाला द्यायचा आहे. तो प्रयत्न असेल का, किंबहुना गोलंदाज त्या प्रकारची गोलंदाजी, त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे परंतु फलंदाज तितकेच हुशार आहे. विजयच्या बॅट मधून एक चौकार पाहिला तर योगेश कास्टे याच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार पाहिला. दोघांच्या बॅटमधून एक चौकार आला. आता त्याच प्रकारचे चौकार मात्र पाहायला मिळाले. पुन्हा एकदा राकेश हंबीर जो नेहमीच असतो खंबीर, आणि आता त्या प्रकारची गोलंदाजी मात्र करावी लागेल. पहिलेच 2 गोलंदाज चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळले. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा. इथे मात्र बिहाइंड द विकेट चेंडू खेळून काढलाय सूर्याभाईचा हा फटका. परंतु एकच धाव मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. यानंतर अजून एक मोठा सामना बाकी आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. आणि उद्या प्रत्येकाचं कोऑपरेट, प्रत्येकाचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. कारण उद्या आपल्याला सर्वात जास्त सामने इथे खेळवायचे आहेत. जवळपास 11 सामने दणेगुरुजी सांगत आहेत की खेळवायचे आहेत. उद्या कोणी लेट करू नका, कोणी वेळ मात्र खर्च करू नका. फटका फसला, क्षेत्ररक्षक येणार का, कॅच होणार का, आणि कॅच पकडले फलंदाज बाद.
आता चंदूवरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. त्याच वेळेला मैदानावरती सलामीचा फलंदाज योगेशकडून खूप साऱ्या अपेक्षा हा बॅटिंग करणाऱ्या खेरवाडी संघाला असणार आहेत. हा मात्र लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा आलाय. पंच नाराज आहेत. एक्स्ट्रा धाव ऍड होणार आहे 19 धावा फलकावरती. 19 या धावसंख्येचं महत्व तुम्हाला माहितीच आहे. वीरेंद्र सेहवाग टेस्ट करिअरमध्ये आपण त्याचा उच्चांक पाहिला तर 319 ODI उच्चांक, 219 आणि T20 उच्चांक 119 अशी या खासियत आहे नंबरची. यॉर्क करण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. एक सिंगल धाव मात्र चिकी धाव आपल्याला पाहायला मिळाली. प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. दोन खेळाडूंमध्ये चांगला आय कॉन्टॅक्ट होता किंवा चांगलं कम्युनिकेशन होतं आणि त्याचमुळे एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या आता 19-20 पर्यंत पोहोचले आणि अजून देखील या षटकातील 3 बॉल्स मात्र शिल्लक आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. DreamsCricket.in या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन आहेत, त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद ऑनलाईन त्यांनी मात्र आम्हाला दिलाय. 3 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश हंबीर. लो फुल टॉस, कॅच ही संधी आणि मिड ऑफच्या दिशेनं एक अप्रतिम कॅच. मात्र मैदानावरती चालले आणि अजूनही या तिसऱ्या ओव्हर मधील 2 बॉल्स मात्र येणे बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 20. मी अगोदर सांगितलं होतं की 50 जास्त धावा तुमच्याकडे पाहिजे, किंवा 50 नाही आले तरी 40 जास्त स्कोर हा खेरवाडी संघाला करावाच लागेल. अदरवाईज मात्र तुम्हाला थोडंसं कठीण जाणार आहे, प्रयत्न करावा लागेल. अजून आपल्याकडे एकंदरीत 8 बॉल मात्र शिल्लक आहेत आणि अंपायरचं बोट आकाशाकडे, बॅटची हलकीशी कडा घेतली. आउटसाइड एज फलंदाज बाद. नाहीयेत, चांगली पार्टनरशिप बिल्ड करायची आहे परंतु इथे पार्टनरशिप बिल्ड होत नाहीयेत. पटापट इथे विकेट्स पडली जात आहेत. लगातार 2 विकेट्स मात्र मैदानावरती गेलेत. आता अंतिम बॉल असणार आहे. धावसंख्या मात्र 20 या आकडेवरती स्थिरावलेली आहे. अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हरमधील. पुन्हा एकदा राकेश अंबीर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, येथे मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर. एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल. 21 धावा धाव फलकावरती. बऱ्याच वेळानंतर आमच्या दर्णे गुरुजींच्या हाताला चालना मिळते धावा वाढवण्यासाठी. धावसंख्या बऱ्याच वेळ झाली स्थिरावली होती 20 आकड्यावरती. आता मात्र अवांतर एक धाव आली आहे आणि 21 धावा धाव फलकावरती आल्यात. अजून देखील शेवटला बॉल. ओहो, यॉर्क करण्याचा प्रयत्न. 3 ओव्हर्स कम्प्लीट झाले आहेत. धावफलकावरती धावा आपण पाहायला गेलं तर इथे आतापर्यंत 21 धावा आलेले आहेत. आता स्लॉग ओव्हर, अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी पाहूया कोणता येतोय. जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये. आपण अलिबाग तालुक्यामध्ये मोजकीच अशी मैदानं पाहतोय. त्या मैदानावरती तुम्हाला बोथ एंडने सामने आपल्याला पाहायला मिळतात. मग कुरोळचं मैदान असेल किंवा हे झिराटचं मैदान असेल आणि अजून 2-3 मैदान आहेत. त्या मैदानावरती बोथ एंडने सामने खेळले जातात. मग आपण वरसुरीचं मैदान सुद्धा घेऊया. त्या मैदानावरती सुद्धा बोथ एंडने खेळलं जातं आणि बोथ एंडचा फायदा पाहूया. फलंदाजांना होतो, गोलंदाजांना होतो. मैदानाची डायमेन्शन आपण या मैदानावरती पाहिली तर चहूबाजूला अगदी सेम आहेत. काही काही ठिकाणी काही डायमेन्शन छोटी असतात, त्याचा फायदा मात्र फलंदाज घेत असतात.
तीन ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. आता अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आला. 21 धावा आल्यात या षटकामध्ये. कमीत कमी तुम्हाला 15 पेक्षा जास्त धावा घ्यायच्या आहेत तरच एक टफ फाईट स्कोर हा मात्र नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाचा होऊ शकतो. जो जिया एंजल खेरवाडी ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग, आणि आता जो डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता तो शॉर्ट फाईन लेगला येऊन थांबतोय. अशी ऑन साईडला व्हीव रचना सजली आहे. आता पहिलाच बॉल टाकेल प्रतीक ठाकूर. पहिलाच बॉल चंदू स्ट्राईकला होता, अंपायर्स नाराज झालेत. व्हाईट बॉल दरणे गुरुजी, आज काही कळत नाहीये व्हाईट बॉल अशी संख्या मोठे जास्त असावी, कारण आज 40 पडले टोटल, काल 55 पडले. हा सर्व लेखक जो का दरणे गुरुजींनी सांगितलंय. पहिलाच बॉल आले व्हाईट, 22 धावा, चांगला फटका. कॅच होणार का? ओहो, एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला परंतु एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक आता धावत असताना थोडेसे सरकत आहेत, म्हणजे ड्यू फॅक्टर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दवबिंदू हे मैदानावरती थोडा कामशी होईना परंतु आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे धावताना जरा जपून धावायचं आहे, कारण क्रिकेटमध्ये असे कित्येक आपण सीन पाहिले, घसरलेत, कोणाचा पाय मोडला, लिगामेंटला प्रॉब्लेम झाला, कोणाचे ऑपरेशन झाले. कारण आपण खेळ खेळत असताना नक्कीच खेळाच्या प्रती तुमच्यावरती त्याचं प्रेम असलं पाहिजे किंवा डेडिकेशन असलं पाहिजे, पण तू एवढाही तुम्ही असं करू नका की तुम्हाला काही इजा होईल. बरीचशी अशी खेळाडू आहेत जे पूर्णपणे आयुष्यभर मात्र त्यांच्या पाय किंवा त्यांचा हात एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे. कारण तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे, एकदा पाय मोडला तर किती ऑपरेशन झालं तरी जो ओरिजिनल तो ओरिजिनल. नंतर तुम्ही ऑपरेशन करता, त्याच्यामध्ये बोल टाकता, सलिया टाकता, पण तो त्यानंतर तुम्हाला जो प्रॉपर जोर आहे तो घेता येत नाहीये. डॉट बॉल फक्त बॅट फिरण्याचं काम करतोय, चेंडू येतोय, चेंडू जातोय. अंतिम ओव्हर आहे, फलंदाजी कशी झाली पाहिजे, अगदी तडाखेबंद झाली पाहिजे, परंतु इथे मात्र एकेरीवरती फोकस केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 24, आणि आता मात्र या इनिंग मधील या सत्रामधील शेवटचे दोन बॉल शिल्लक. पुढे जाऊ मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला गेला बॉल, एक सिंगल धाव केली. तो बघा तिकडे बघा, मी आताच विषय सांगितला तरी देखील घसरत आहेत. हा मुद्दामून घसरत नाहीयेत परंतु सामावून घ्या मित्रांनो, कारण आमच्याकडे सुद्धा बरीचशी अशी उदाहरणं आहेत जे क्रिकेट खेळत असताना पडले, त्यांचा पाय मोडला आणि आता त्यांना संपूर्ण आयुष्यभर त्या पायावरती लोड घेता येत नाही किंवा हार्डवर्क करता येत नाही. सो थोडस जपून धावायचं आहे. बॅटची एज आता थर्डमॅनला बॉल गेलाय, एक सिंगल धाव पूर्ण केली आहे आणि आता पहिल्या इनिंगचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झाला. 4 ओव्हर्स मध्ये म्हणजे 24 बॉल मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जिया एंजल खेरवाडी या संघानं 26 धावा पूर्ण केल्या, तर 27 धावेंचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघ मोक्ष वॉरियर्स दळवी करोशी या संघासमोर ठेवले. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅच मयन 11 चंदरवाडी वाघोडे ब विरुद्ध अमन 11 बसनेवाडी या दोन संघादरम्यान टॉस आमचे निनाद सर मात्र टॉस बॉक्स मध्ये घेणार आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन सला लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे जिथे टॉस घेण्यासाठी आमचे निनाद सर नक्कीच त्या ठिकाणी सज्ज असतील. स्क्रीनवरती पाहू शकता 24 बॉल 27 धावांची गरज दळवी खरोशी या संघाला असणार आहे. खेरवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेच, कारण चोवीस बॉल 27 धावांची गरज आहे. बघा आपण 2 वाजल्यानंतरची जर सर्व सामने पाहिले असाल तर बॉल थोडासा ओला होतोय, लगेच षटकार जात नाहीयेत. सुरुवातीला षटकार जात होते परंतु आता मात्र षटकार थांबले. चौकार येतात जरूर परंतु षटकारासाठी थोडेसे एफर्ट्स हे फलंदाजांना घ्यावे लागतात. बॉल ओला झालोय, परफेक्ट जात नाहीये.
आणि हे अशी सीन आहे ते क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला फलंदाज सलामीची ओपनिंग पेअर आपण मैदानावरती पाठवायची आहे आणि आता आपण वळणार आहोत पुन्हा एकदा निनाजी कदम यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद दिशांत. पुढील सामना आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल तो म्हणजेच संतोष नाना कंगुटकर पुरस्कृत अमन इलेवन बसनीवाडी विरुद्ध मैन इलेवन चंदवाडी वाघोडेप या दोन संघांमध्ये. तर दोन्ही मान्यवर उपस्थित आहेत. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच संतोष नाना कनगुटकर पुरस्कृत अमन इलेवन बसनीवाडी या संघाने. प्रथम तर सामना जिंकायचा आहे दोन्ही संघांना. तर सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न तुम्ही नक्कीच कराल. प्रथम काय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण मला वाटतं जवळपास 99% संघांनी संघाच्या कर्णधाराने हाच निर्णय घेतलाय. पण हा निर्णय उलट देखील फिरू शकतो. त्यासाठी तुम्हाला गोलंदाजी नक्कीच चांगली करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचं तुमची इच्छा आहे? 30-35. 30-35 धावा नक्कीच कमी धावसंख्या पण बोलताय कारण या मैदानात धावा चांगल्या पद्धतीने जमत आहेत. बघूया तुमची रणनीती यशस्वी होते का. तुम्हाला शुभेच्छा. यानंतर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला नाही आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. त्याचबरोबर सुपर टूरमध्ये प्रवेश करायचा आहे. आपण किती धावा जमवाल? 50 नंतर 40. मला वाटतं 50 नंतर 60 बोलाल. 40 नंतर 50 बरोबर. जास्तीत जास्त धावा जमवा. तुम्हालाही शुभेच्छा. दोन्ही मान्यवरांनी धन्यवाद आपले देखील की आपण इथे आलात. ओवर टू यू सर. धन्यवाद निनाद सर. टॉस झाला आणि टॉस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मैदानावर केवळणार आहोत. 27 धावींचं लक्ष हे आता दळवी खरोशी या संघासमोर ठेवलेलं आहे. राकेश नाईक आणि राकेश शामिरी जोडी मैदानावरती. ओहो टप्पा पडल्यानंतर वाईटांच्या बाहेर. एक्स्ट्रा धावा आता मात्र खर्च करायचे नाहीयेत कारण तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा तुमचं जे काही डेडिकेशन किंवा समर्पण आहे ते आता मात्र दाखवायचं आहे. ही वेळ आली आहे आता आणि वेळ मात्र हातातून येण्यासाठी की पुन्हा येत नाहीये. पूर्णपणे सोनं करावे लागेल. चांगला फटका घेऊन काढलाय परंतु 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल धाव पूर्ण केली एकाच्या सहाय्यानं. मात्र इथे अलकापती 2 धावा 3 धावा पूर्ण झाली आहेत. राकेश नाईक आणि राकेश हंबीर ही जोडी मैदानावरती आले. गोलंदाजी मार्ग वरती बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाले. नाव आहे रोहित वालेकर आणि पहिलेच त्यांनी आता 2 बॉल हाताळलेत. 1 वाईट बॉल जरूर होता परंतु 2 बॉल वरती सिंगल धाव त्यांनी खर्च केली आहे. बॅटची एज परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉपच्या बाहेर येतोय चौकार. आपण पहिले तर 4 ओव्हरचे हे सामने खेळतोय त्याच्यामुळे लगेच आपली उलटी गिनती सुरू होते आणि आता देखील सुरू केली आहे. 21 बॉल 20 म्हणजे बॉल टू रन्स अशी ही धावसंख्या पाहिजे दळवी खरोशी या संघाला. राईट अमोर द विकेट. ओहो यावेळेस परफेक्ट बुंधा यॉर्क मारलाय फलंदाज बाद. अगोदरच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. 1 षटकार सुद्धा पाहायला मिळाला असा चेतन मैदानावरती मात्र गेलाय. चेतन गेलाय. बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे. अगदी धडधडकत अशी बॉडी लँग्वेज आहे. ताकदीवरती सुद्धा मोठे फटके मारू शकतो परंतु आता तुम्हाला इथे एक सेन्सिबल
कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं आहे, कारण धावांची आवश्यकता 20 बॉलमध्ये 20 धाव्यांची आहे. आता पाहूया इथे डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळणार की एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करणार. पहिलाच बॉल इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न बरोबर मधोमध पकडलंय आणि इथे मात्र डक आउट स्वरूपात फलंदाज बाद. नक्कीच कोणती शंका नाही आहे, कारण 19 बॉल मध्ये 20 धावा पूर्ण करायचे, 2 विकेट्स गेल्या आहेत. नवीन आता फलंदाज संकेत मैदानावरती गेलाय, आपल्या संघाला चांगले संकेत देणार का याकडे आता लक्ष असणार आहे. संजय, अच्छा संजय जंगम गेले, तर संजय कडे संपूर्ण अपेक्षा असणार आहे दळवी खरोशी संघाला, कारण 2 विकेट्स आतापर्यंत इथे बॅटिंग करत असताना गेलेले आहेत. राकेश हंबीर गेला आणि त्यानंतर चेतन गेला, आता राकेश नाईक आणि संजय जंगम या 2 फलंदाजांवरती जबाबदारी असणार आहे. बघा अशी बॉल टू रन्सची जी मॅच असते आपल्या बाजूनं जर आपण नाही जिंकलो तर ती ही जिव्हारी लागणार आहे, कारण मॅच अतिशय सोपी आहे, फक्त तुम्हाला एकेरी दुहेरीवरती फोकस करायचं आहे. ओहो वेगवान बॉल, भन्नाट वेग आणि पुन्हा एकदा सरकलाय खेळाडू. मजा येणार आहे कारण पावसाळ्यामध्ये आपण जे चित्र पाहतोय ते आता आपल्याला पाहायला मिळते मे महिन्यामध्ये. आणि ओस जे आपण नवबिंदू आपण पाहतोय डी फॅक्टर हा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लांबून नजर मारली तर गव थोडंसं ओलं आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळचं हे टायमिंग आहे, हे टायमिंग म्हटलं की साखर झोपेचं टायमिंग असतं आणि आता जवळपास 5 बरोबर आपल्या घड्याळावरती वाजलेलं आहेत आणि अजून ही 1 इनिंग आणि 1 अखंड सामना बाकी आहे. म्हणजे पकडून चला की 6-6:30 मात्र या मैदानावरती आपल्याला आज वाजणार आहेत. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 2 गडी बाद 7 धावा धावफलकावरती आल्यात. आता अंतिम 3 ओव्हर्स मध्ये म्हणजे 18 बॉल मध्ये 20 धावा पूर्ण करायचे आहेत. आमचे कॅमेरामनने सुद्धा लॉन वरती कॅमेरा मारलाय आणि त्याची रिअल कंडिशन इथे दाखवली जाते आणि खूप चांगलं कोऑर्डिनेशन समालोचक आणि ड्रीम्स क्रिकेट .inमचं राहिलंय. ज्या प्रकारे कंडिशन आहे किंवा ज्या प्रकारे वस्तुस्थिती आहे ती मात्र दाखवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि येस थोडंसं ओलसर असं हे आपण गवत पाहू शकता आणि त्याचा फटका नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाला बसणार आहे. तुम्ही जर हवेमधून खेळला तर चेंडू मात्र लगेच सीमा पार जाणार नाही आहे, त्यासाठी तुम्हाला एक बरोबर टायमिंग आणि एक्स्ट्रा ताकद लावावी लागेल तरच चेंडू सीमा पार होईल. अदरवाईज तुम्ही जर ग्राउंड फटकी खेळले तर ही मॅच अगदी आरामात जिंकू शकता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रोहितचं पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 7 धावा दिल्यात, 2 विकेट्स महत्वपूर्ण बाद केल्यात. पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, स्लाइस केलंय स्वीपर कवरला, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय आणि अंतिम क्षणाला येतोय एक महत्वपूर्ण चौकार. एक्सप्लोसिव्ह विस्फोटक फलंदाज मैदानावरती. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावरती झालंय. अंपायर्स कडे अपील केली आहे परंतु अंपायर्स खूप चांगल्या पद्धतीने सक्षम पद्धतीने त्यांची चोख भूमिका पार पाडत आहेत. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र बॅटच्या आतून आला, इथे मात्र कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही आहे. डॉट बॉल मैदानावरती येईल. 16 बॉलमध्ये आता पुन्हा एकदा 16 धावांची गरज आहे. बॉल टू रन्स असं हे समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विलास चांगला कमबॅक, पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल, येणारे 4 बॉल्स अजून शिल्लक. चांगला फटका डाऊन टिकून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला मात्र चेंडू गेला, 1 सिंगल धाव. चांगला इथे प्रयत्न केलाय तो म्हणजेच जिया एंजल खेरवाडी संघ हा फिल्डिंग करतोय आणि आपल्या संघासाठी जेवढं चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न करतोय. आत्मविश्वास त्यांनी हरलेला नाहीये, ही मॅच जिंकू शकतो हा आशावाद त्यांनी निर्माण केलाय. जरी 15 बॉलमध्ये 15 धावा असतील तरी आम्ही विकेटवरती आता फोकस करणार आहे.
जर विकेट काढल्या तरच प्रेशर हा दळवी करुषी संघावरती येऊ शकतो, तो प्रयत्न करावा लागेल. ओहो, इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने येतोय. गोळीच्या वेगानं चेंडू बॉन्ड यांच्या बाहेर येतोय. चौकार. या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले दोन बॉल शिल्लक. ओहो, आता टप्पा पडल्यानंतर मात्र अंपायर्स नाराज झालेत. वाईट बॉलचा इशारा, वाईट डायच्या बाहेरून गेला बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होणार आहे धावफलकावरती. आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती आल्यात, अजूनही 10 धावींची गरज आहे. 27 धावांचं टार्गेट हे खेरवाडी संघाने दळवी करुषी संघाला दिलं होतं, ते पूर्ण करत असताना आतापर्यंत 17 धावा त्यांनी पूर्ण केली आहेत. 10 अजूनही धावींची गरज आहे. आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील 14 बॉल 10 धावांची गरज. चांगला फटका, अप्रतिम फटका, मनमोहक फटका पाठवलाय बॉन्ड यांच्या बाहेर. ओव्हर द रोप षटका. मी सुद्धा बघतो, जबरदस्त परेश रावलचा रोल त्या चित्रपटामध्ये आपण पाहिला. चांगला बॉल, क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये तैनात केलाय. धावा येणार नाहीये, कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आता मात्र वेळ निघून गेलीय. कारण 12 बॉल मध्ये आता 4 धावींची गरज. मग ते एखादा मोठा फटका हा दळवी खरोशी जो खऱ्या अर्थानं मोक्ष वॉरियर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि आतापर्यंत त्यांना आता 12 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. 2 ओव्हर्स कम्प्लीट झालेत. अंतिम सामना आजच्या दिवसातील, टॉस सुद्धा झालाय. एका बाजूला असणार आहे तो म्हणजे मयन 11 चंदरवाडी वाघोडे ब विरुद्ध अमन 11 बसनेवाडी. या दोन संघादरम्यान अंतिम ही लढत आपल्याला आता भेटीला येणार आहे. परंतु या मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. 12 बॉल 4 धावांची गरज. आणि आता नवीन गोलंदाज जीत मैदानावरती आलाय, आपल्या संघाला जीत देणार का? वेळ निघून गेली आहे, तरी देखील पाहूया आता 12 बॉल मध्ये 4 धावा कशा पद्धतीने फेस करतोय. हीच आहे सिच्युएशन. प्रत्येक बॉल हा आता डॉट काढावा लागणार आहे, विकेट्स वरती फोकस करावा लागणार आहे, तरच तुमच्याकडे तो ऑप्शन आहे की या मॅच मध्ये वापसी करण्याचा. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट आला हे फार महत्वपूर्ण बाब आहे, कारण तुम्हाला जिंकायचं असेल तर अशाच पद्धतीने फलंदाजावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. डॉट बॉल आले किंवा विकेट्स काढल्या तर काहीतरी आशा पल्लवित होऊ शकतात. मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तैनात. कॅच पकडलाय फलंदाज बाद. अंगाका डब्बा खाली, बच्चे बजाय ताली. बघा, मी सांगितलं होतं की जे एंजल खेरवाडी संघाला जिंकायचं असेल तर डॉट बॉल टाकावे लागतील, आणि त्यांनी सुरुवात केली आहे. पहिलेच 2 बॉल डॉट आलेत, आता 10 बॉल 4 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज रोहित नाईक मैदानावरती गेले. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर 2 बॉल डॉट आलेत, अजून देखील तुम्हाला 4 बॉल डॉट काढावे लागतील. चांगली गोलंदाजी. जीत शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देते हे फार महत्वाचं आहे. आत्मविश्वास हारला नाही येतो आणि प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय. विकेट्स प्राप्त केला नवीन फलंदाज रोहित नाईक. आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता या ओव्हर मधील नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय जीत. पुन्हा एकदा संधी आहे, कॅच आणि मात्र तिसरा बॉल वरती सुद्धा कॅच पकडले फलंदाज बाद. हमेशा पूछता है.
असू द्या, मग ते वर्सलीचं मैदान असू द्या किंवा वानखेडे स्टेडियम असू द्या, कुत्रा मात्र येणार असतं. आणि त्याचं तो काम केले, बघायला आलं की किती प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. हा येस, जास्त ओढू नका, तुमच्या अंगावरती येईल तो. असू घ्या 13 प्लेयर, तो थोडासा खेळवडी संघाला मदत करेल. चला सामना स्टार्ट करायचा पुन्हा एकदा. येणार आहे आता 9 बॉल 4 धावांची गरज. पहिलेच 3 बॉल डॉट आलेत आणि आता जो डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे तो आता शॉर्ट मिडविकेटला येऊन थांबलाय. एक धाव त्यांना मात्र सेव्ह करायची आहे. 4 धाव आहे, त्याच्यामुळे प्रत्येक धाव ही वाचवायची आहे, तोच प्रयत्न असेल. चौथा बॉल वरतीला, मात्र आता इथे पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि यावेळेस दहावी खरुशी संघ विजय होतो. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच जिया एंजल खेळवाडी या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. ओव्हर टू डीजे.